पुढच्या बातमीकडे. सामान्यांना रडवणाऱ्या कांद्याने सध्या उच्चांक गाठलाय. लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजारात कांद्याच्या दरानं उच्चांक गाठला. सोनं 100 किलोचे दर 11,000 रुपयांवर गेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणंद बाजार समितीच्या आवारातील कांदा बाजारात कांदा आवक घटल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. हळूवा कांदा हंगाम सुरू होऊनही अवकाळी पावसानं कांदा पिकाचे नुकसान झाल्याने आवक येत नाही, त्यामुळे दरात क्विंटलला 11,000 उच्चांकीय दर मिळत आहेत. पण शेतकऱ्यांकडे कांदाच नाही, त्यामुळे दरानं ग्राहकांच्या आणि नुकसानीनं शेतकऱ्यांच्या डोळ्यात अगदी पाणी आणले आहे. कांद्याचे दर आणखी 2 महिने टिकून राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माझा समजून माझ्या कांद्याचे दुकानदार आहे आणि वारंवार बाजार समितीमध्ये थोडी आवक नॉर्मली आवक म्हणण्यापेक्षा की ज्या अवकाळी पावसामुळं अवकेमध्ये पूर्ण घट झालेली आहे, त्याच्यामुळं हे दर कमीत कमी 2-3 महिने हे असेच राहण्याची शक्यता आहे. आणि आवक जेव्हा वाढेल 2-3 महिन्यानंतर त्यावर दरावर थोडंफार परिणाम होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी कांद्याच्या अवकेमध्ये अत्यंत प्रचंड प्रमाणामध्ये घट झालेली आहे आणि याचं कारण अवकाळी पाऊस. अवकाळा पावसामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं हा दर प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि ह्या मार्केटमध्ये आवक अत्यंत कमी झालेली आहे आणि ह्याचा फायदा माझ्या माहितीप्रमाणे शेतकऱ्यांच्याकडे माल शिल्लक नसल्यामुळं शेतकऱ्यांना होतो आहे असं नाही, ग्राहकांना त्रास होतो आहे. आणि ही परिस्थिती साधारणतः फेब्रुवारीपर्यंत नवीन कांदा येईपर्यंत ही अशीच परिस्थिती राहील आणि या समस्येला सर्व ग्राहकांना सामोरं जावे लागण्याची अजून 2-3 महिने शक्यता आहे. या दृष्टीनं जर पाहिलं तर माझ्या शेतकऱ्याजवळ आवक नसल्यामुळं हा जो उच्चांकी दर जो वाढलेला आहे त्याचा फायदा माझ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही आहे. त्यांना माझ्याकडं माल शिल्लक नसल्यामुळं त्याला या दराचा कुठलाही फायदा होत नाही, फक्त हा त्रास ग्राहकांना सोसावा लागतो आहे. या संदर्भामध्ये मार्केट कमिटी चांगल्या पद्धतीने नियोजन करण्याचा प्रयत्न करत आहे की बाबा व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना माल बाजारात आणून तो व्यापाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने विकून शेतकऱ्यांना कसा फायदा होईल अशा पद्धतीचा प्रयत्न बाजार समितीचा आमचा चाललेला आहे.